आगेन से त्यही सबैले यसो थोरै सर गर्दैन लाइट यतै नभए साइमन सेदरको सुन्छ ओके मालेगाव शहरामध्ये आझादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारा इब्राहिम शेख हा 26 वर्षाचा मुलगा कामानिमित्त नाशिकला जातो म्हणून गेला होता. नाशिकच्या व्यापाऱ्याने त्याला जम्मू काश्मीर येथे सोपोर येथे कामासाठी पाठवलं होतं. त्या दरम्यान त्यांच्या दोन व्यापाऱ्यांच्या व्यावसायिक याच्यामधून जम्मू काश्मीरच्या व्यापाऱ्यांनी त्याला तिथं थांबवून ठेवलं होतं. या संदर्भात आझादनगर पोलीस स्टेशनला मुलाच्या वडिलांनी फिर्याद दाखल केल्यानंतरनं या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संजय दराडे साहेब, अपर पोलीस अधीक्षक माननीय निलोत्पल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलिसांची एक टीम PSI नांद्रे आणि आमचे पथक काश्मीर येथे गेलं होतं. त्यामुळे तिथं अत्यंत खडतर परिस्थिती असताना आझादनगर पोलिसाच्या टीमनी काश्मीर पोलिसांशी संपर्क साधून वरिष्ठांशी वेळोवेळी संपर्क करून त्यांच्या मार्गदर्शनामध्ये जो इब्राहिम शेख नावाचा 26 वर्षाचा मुलगा होता त्याला सुखरूप परत घेऊन आले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास आझादनगर पोलीस करत आहेत. धन्यवाद. शेख इब्राहिम शेख रफीज है. वहाँ कश्मीर में गया, मुझे लालू दे के भेजे थे 20-25 दिन तू रहेगा, तेरे को 15,000 रुपये देंगे. नासिक वालों ने ऐसा ऐसा करके मुझे भेजे. वहाँ जैसे ही गया तो एक पहले व्यापारी के पास गया, आदिल के पास. वो आदिल के पास गया तो आदिल ने बोला कि नासिक से लोकेशन मिला कि ये उनका ही आदमी है. तो ये इम्तियाज ने मुझे वहाँ पर किडनैप करके रख लिया 2 महीने तक. अच्छा, फिर कौन लेके आया तेरे को यहाँ? वहाँ गए तो मेरे अब्बा ने यहाँ पुलिस लोग भेजे थे, कंप्लेन डाले थे. तो वहाँ 3 पुलिस आए और झूठ बोल के मतलब पुलिस लोगों ने वहाँ से मुझे बुलाए. वहाँ से सही सलामत उनकी जान जोखिम में डाल के पुलिस वालों ने मुझे लेके यहाँ सही सलामत लेके आए. तो अभी अभी यही बोलना है कि जो भी 1-2 लाख की लालू देंगे तो कोई जाना मत. जैसे मैं फंसा और किसकी दुआ से मैं वापस आ गया, दोबारा तो कोई जाने नहीं होना. क्या नाम है तेरा? शेख इब्राहिम.